कोल्हापूरमधल्या शरद पवारांच्या सभेनंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उत्तरदायित्व सभा होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या वतीनं शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करण्यात आली आहे या निमित्तानं हसन मुश्रीफ शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं दिसून येत आहे तपोवन मैदानावरती ही सभा होणार असून साधारण एक लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील असा दावा करण्यात आला आहे मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत मिकी जी बॅनरबाजी करण्यात आली आहे त्याच्यावरती नेमका काय मजकूर आहे आणि याच्या या उत्तरदायित्व सभेची नेमकी तयारी कशी करण्यात आली आहे प्रज्ञा खरंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच अजित पवार यांची रॅली पुण्यामध्ये होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे आता आपण अजित पवारांच्या पुण्यातील निवासस्थानाच्या बाहेर आहोत आणि मोठ्या संख्येने इथं कार्यकर्ते दादांच्या स्वागतासाठी जमलेले आहेत दादांना या ठिकाणी भेट देण्यासाठी एक मोठा बुकेदेखील आणण्यात आलेला आहे आणि एक वेगळाच उत्साह या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये दिसतो आहे जर आपण बघितलं तर अजितदादांची जो पूर्ण रॅली आहे रोड शो आहे तो त्यांच्या निवासस्थानापासूनच सुरू होणार आहे सुरुवातीला ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणा नतमस्तक होऊन त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आरती देखील करणार आहेत नेमके या कार्यकर्त्यांचे काय भावना आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत खूप पहिल्यांदाच रोड शो होतोय दादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहाटे आपण पाहत असाल पुण्यामध्ये अनेक कानेकोपऱ्यामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून लोकं आजीदारांच्या स्वागताला थांबलेत दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पुणेकरांचं म्हणणं होतं की दादांनी आम्हाला वेळ द्यावा आणि या ठिकाणी आम्हाला स्वागत करायची संधी द्यावी एक वेगळ्या विचाराने आम्ही महा युती सरकारमध्ये सामील झालेलो आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दादांचं भव्य स्वागत होतंय लोकांना हा विचार रुचलेला आहे आवडलेला आहे आणि त्या पुढे जाऊन आम्ही आता पुणेकरांना त्या ठिकाणी दादांची भेट होते अनेक कार्यकर्ते उत्सुक आहेत तुम्ही तर बुकेच आणलाय खूप मोठा आठ फूट काय इच्छा आहे भाऊ दा दादांबद्दलच्या दादांची आमची एकच इच्छा आहे मुख्यमंत्री व्हावं आणि पुण्याचे पालकमंत्री व्हावं ही आमची कार्यकर्त्यांची इच्छा आहे बर दादांसाठी एक जोरदार घोषणा काय लाव पद्धतीने दादांच्या घोषणा सुरू आहेत महिला कार्यकर्ता देखील कुठं माग नाहीयेत हा दादा पहिल्यांदा पुण्यात आले तर आम्ही खूप खुश आहोत आणि आम्ही त्यांच्या स्वागतासाठी इथे थांबलो आहोत प्रज्ञा त्याचबरोबर मंत्री धनंजय मुंडे देखील पोचलेले आहेत रुपाली चाकणकर देखील या ठिकाणी पोचले जर आपण बघितलं तर दादांचं जे ताफा आहे तो लागलेला आहे आणि काही वेळातच दादा जिजाई बंगलातून निघणार आहे अनेक ठिकाणी पुणे शहरामध्ये मोठ्या क्रेन घेऊन हार अशा पद्धतीने घालून दादांचं स्वागत त्या ठिकाणी होणार आहे आणखीन काही कार्यकर्त्या आहेत काही जणांचं म्हणणं आहे दादांनी पालकमंत्री व्हावं तर खरं वाद आहे पुण्यामध्ये तुम दोन दादा आहेत नाही आमच्यासाठी दादा हेच महत्वाचे आहेत आणि पालकमंत्री पद मिळावं हे आमचं पूर्णपणे मनापासून इच्छा आहे हा दादांना पुणे शहरातल्या भरपूर उनिवा माहीत आहेत विकास कामांची भरपूर माहिती आहे त्यामुळे दादाचे पालकमंत्री व्हावेत अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची फार मनापासून इच्छा आहे आपण बघतो एक वेगळा उत्साह या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहेत आणि दादांनी पुण्याचे पालकमंत्री व्हावं असं या राष्ट्रवादीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे इच्छा आहे आणि जागोजागी ढोल ताशा लावून दादांचं स्वागत त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातून ही सगळी रॅली जाऊन रोड शो होत पुढं सरळ कोल्हापूरच्या दिशेने जाणार आहे आणि आपण बघतोय अशा पद्धतीने बरोबर कोल्हापूरमध्ये आज अजित पवारांची उत्तरदायित्व सभा होते आणि त्यासाठी थोड्याच वेळात अजित पवार पुण्यातून निघणार आहेत पुणे ते कोल्हापूर या मार्गावरती टप्प्या टप्प्यावर अजित पवार यांचं जंगी स्वागत होणार आहे पुण्यामध्ये रॅलीचंही आयोजन करण्यात आलंय मी की अपडेट जाणून घेत राहू सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट